नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चिपळूण तालुक्यातील पूर ओसरला, साफसफाई, मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर सुरू. अडचणींवर मात करत महावितरणनं सुरू केल्या बहुतांशी विद्युत जोडण्या. चिपळूण वासियांना प्रतीक्षा शासन आणि प्रशासनाच्या मदतीची. जनजीवन येत आहे हळूहळू पूर्वपदावर. आणि चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हाताने धावून NGO, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था सतत वाटप करत आहेत पाणी आणि विविध साहित्य. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. चिपळूण तालुक्यात आलेल्या महापुरामुळे करोडो रुपयांचं नुकसान होऊन सर्व काही उद्ध्वस्त झालेलं असतानाही आता हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येऊ लागलं असल्याचं दिसून येत आहे. जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुरामुळे चिपळूण शहर आणि तालुका जलमय झाल्यानं व्यापारी आणि नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होऊन करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. महापुराला 8 दिवस झाले असल्यानं आता चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात स्वच्छता अभियानाचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं असून यामध्ये मुंबई महानगरपालिका आणि चिपळूण नगरपालिकेचे कर्मचारी तसंच इतर कामगार चिखल, माती आणि अन्य साहित्य बाजूला करून साफसफाई करण्याचं काम करत असल्याचं दिसून आलं आहे. We'll be right back.
महापुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं त्यांना तात्पुरता का होईना मदतीचा हात म्हणून शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, विविध NGO त्या भागातील नागरिकांना पिण्याचं पाणी आणि इतर खाद्यपदार्थ वाटप करण्याचं अहोरात्र काम करत असल्याचं समोर आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे एक महत्त्वाचं शहर असल्यानं या ठिकाणी फार मोठी बाजारपेठ आहे. परंतु इथं दरवर्षी थोड्या बहुत प्रमाणात का होईना पाणी भरत असतं. परंतु 21 आणि 22 जुलै रोजी आलेला महापूर सर्व काही उद्ध्वस्त करून गेल्यानं व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते चिपळूण येथे येऊन गेले. पालकमंत्री आमदार अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, तसंच कोकण विभागाचे आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, जिल्ह्यातील सर्व प्रांत, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले आदी प्रमुख अधिकारी चिपळूण इथंच तळ ठोकून मदत आणि पुनर्वसनाचं काम करत असल्याचं समोर आलं आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दरडी पडण्याच्या प्रकारांमुळे खंडित झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि रत्नागिरी विभागातील सुमारे 3,14,020 ग्राहकांपैकी बहुतांशी सर्व ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.
महापूर आणि अतिवृष्टीचा रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणला सर्वाधिक फटका बसला असून तब्बल 2 ते 3 दिवस सुमारे 3 लाख ग्राहक अंधारात होते, परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणनं पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचं समोर आलं आहे. महावितरणला सर्वाधिक फटका चिपळूण तालुक्यात आलेल्या महापुरामुळे बसला असून या ठिकाणी तब्बल 51,000 विद्युत ग्राहकांना फटका बसला होता, परंतु आता 90 ते 95% विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली आहे. दरम्यान महापूर ओसरला असल्यामुळे चिपळूण तालुक्यासह खेड, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर आदी तालुक्यातील विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते आणि कामगार अहोरात्र काम करत आहेत आणि त्यामुळेच आज एवढ्या मोठ्या महासंकटातही तसंच अनेक अडचणींवर मात करत 90 ते 95% विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं. महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रुग्णालयं, कोविड सेंटर, घरगुती आणि औद्योगिक विभागातील वीज पुरवठा व्यवस्थितरित्या सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षभरात फयान आणि तौक्ते चक्रीवादळ तसंच मुसळधार पावसामुळे उद्भवणारी अतिवृष्टी, महापुरामुळे आलेली महाभयंकर आपत्ती या सर्व घडामोडींचा फटका महावितरणला बसला असून आतापर्यंत करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. परंतु असं असतानाही महावितरणची मात्र ग्राहकांशी बांधिलकी असल्यामुळे सर्व संकटांवर मात करत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम करत आहेत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चिपळूण तालुक्यातील पूर ओसरला, साफसफाई, मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर सुरू. अडचणींवर मात करत महावितरणनं सुरू केल्या बहुतांशी विद्युत जोडण्या. चिपळूण वासियांना प्रतीक्षा शासन आणि प्रशासनाच्या मदतीची. जनजीवन येत आहे हळूहळू पूर्वपदावर. आणि चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात आले धावून. एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था सतत वाटप करत आहेत पाणी आणि विविध साहित्य. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.